पंचांनी कशावर सर्वेक्षण करतात हे पण महत्त्वाचं आहे, परंतु त्यांनी काय निर्णय घेतला मला अधिकृतपणानं नाही माहिती, परंतु ते तिथंच घोळ येतोय परत की सर्वेक्षण केलं मागासले पण सिद्ध केलं म्हणजे 50% वरच्या आरक्षणाचा विषय आला, पुन्हा इंदिरा साहनीचं जजमेंट सांगतं की 50% वर आरक्षण टिकत नाही आणि ते टिकणार आहे का, ती हिअरिंग ओपन कोर्टात होणार आहे का याचं स्पष्टीकरण सरकारनं जर केलं तर बरं होईल, कारण मराठा समाजाने कधी त्या आरक्षण नाकारलेलं पण नाही, नाकारण्याचं काही कारणसुद्धा नाही, परंतु ते टिकणारच नसलं तर पुन्हा एकदा तेच पाडे आम्हाला वाचावे लागणार आहेत, पुन्हा आंदोलन आणि पुन्हा तेच दिवस असं पुन्हा सुरू होणार आहे, त्यापेक्षा मराठा समाजाच्या 54 लाख नोंदी सापडल्यात, आज जर 54 लाख नोंदी सापडल्या तर कायदा पारित करायला आधार लागतो आणि त्याच नोंदीचा आधार घेऊन तुम्ही कायदा पारित करू शकता, आता सिद्ध झालं आहे मराठा आणि कुणबी एक असलेल्याचं, त्या भानगडीत पडण्यापेक्षा इथं मराठा समाज ओबीसी ते हेच आरक्षण देण्यासाठी कायदा पारित करावा, बाकीच्या भानगडीत करून पुन्हा मराठ्यांना हुलकावणी देण्याचा प्रयत्न होऊ नये असं आमचं प्रामाणिक सरकारला मत आहे, कायदा पारित करावा आणि तुम्ही वेळोवेळी असे कॅबिनेट घेऊन त्याचं काहीतरी चीज झालं पाहिजे, समाजाला त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे, तुम्ही कायदा कॅबिनेट घेऊन एक शासन निर्णय करा मराठा आणि कुणबी एक असल्याचा। सकाळपासून तुम्ही 123 गावांचा दौरा करताय, तुम्ही 2 खिंड लढवण्याची भाषा करताय, महिलांना तुम्ही चप्पल काढण्याची भाषा करताय, नेमकी आता ही आंदोलनाची तयारी तुमची कोणत्या दृष्टिकोनातून सुरू आहे? ही तयारी आम्ही बीडला सुद्धा बोललो होतो, आज नवीन थोडं आहे, आमचे लेकर शांततेत मुंबईला चाललेत, ट्राल्या ट्रॅक्टरात दगड घेऊन नाही चालले, तुम्ही आम्हाला नोटिसा द्यायला लागलात, मराठ्यांच्या पोरांनी मरायचं आहे का नुसतं मग, किंवा मराठ्यांचे आमच्या आईबापानं नुसते पोरं शिकवायचे सुशिक्षित बेकारच करायचे का, त्यांना नोकऱ्या नको का, ते मोठे व्हायला नको का, त्यांचं हक्काचं आरक्षण असणार शांततेत आमरण उपोषण करायला निघालेले मराठी मुंबईला, तुम्ही त्यांना नोटिसा देणार आणि मराठी त्या नोटिसाला भेणार का, मराठ्यांनी तर आता ठरवलंय, मला नोटीस दिली मग तर ते म्हणाले तर आता मी सगळ्यात पुढे ट्रॅक्टर घेऊन जाणार, मराठी आता तरायला लागलेत, सरकारलाच कळायला पाहिजे आपण कायदा चालवतोय, आपण कायदा पायदळी नाही तोडवायला पाहिजे, ज्यांचा काही संबंधच नाही त्यांना नोटिसा देऊन बसला, आता ते सगळ्यात पुढे यायला हवे, आता दुप्पट संख्या वाढली आमची मुंबईला येणाऱ्यांची, तुम्ही नसते दिले तर थोडंफार कमी जास्त झाले असते, आता तर खूप वाढली, म्हणजे तुम्ही मग आम्हाला जर तिथं तुम्ही एक प्रयोग केलेला अंतरवालीला तो प्रयोग करायचा भानगडीत पुन्हा पडू नका, तुम्हाला आता जड जाईल, कारण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या करोडोंना मराठा तिथे एक झालेला आहे, आता आम्ही आमचे शांततेत आंदोलन करायसाठी मुंबईकडे चाललो, तुम्ही जर अडवलं तर इथं जे आमदार आणि मंत्री राहतील म्हणजे आमच्या पोरांना तिथं अडवणार, मग इथं काय शांकी साथ झोपायला आलात का तुम्ही, आमच्या पोराला तिकडच्या त्रास देऊन आमच्या माता मावली इकडं गप कशा बसणार, त्यासुद्धा इकडची खिंड लढवणार आहे, तू इथं शांत झोपला तिकडं आमच्या पोराला त्रास द्यायचा सांगितला, इथले आमदार मंत्री महाराष्ट्रातले कोणालाच आमच्या माता मावल्या झोपते, त्यांच्या घराला येडे टाकणार आहे आणि आम्ही बी ट्रॅक्टर काही अडविले ना तिकडं मंत्र्यांच्या घराला येडे टाकणार आहेत, आम्ही सुद्धा आता सुट्टी नाही, कायदेशीर करायला होतं आम्ही शांतता मार्गानं, करू द्यावं गांभीर्यानं निर्णय घ्यावा, सकारात्मक चर्चा करावी, तोडगा काढावी ही आमची सरकारकडे भूमिका आहे। नाही आता ती काय चाललंय मला माहित नाही, परंतु माझं सरळ सरळ म्हणणं आहे की मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या शासकीय तर तुम्ही मराठा आणि कुणबी एकच हे आता सिद्ध झाले, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यावं कारण मराठा समाज ओबीसीमध्ये, यावर आम्ही ठाम येत आणि आम्हाला सगळ्या मराठ्यांना पाहिजे। शरद पवारांचं भाषण झालं, शरद पवार असे म्हणाले की सरकारने तुम्हाला जे लेखी आश्वासन दिलं होतं सगळे शब्द ते पाळलं नाही, आणि मग आम्ही काय म्हणतो, पाळत नाही म्हणतो ना आम्ही, रोज तेच म्हणतो सरकारनं ते पाळायलाच पाहिजे हेच म्हणतोय ना, कारण आमची भूमिका राजकीय नाही, आमची सामाजिक भूमिका आहे आणि गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळायला पाहिजे याच्यासाठी ही लढाई, सगळे पक्ष फिक्ष बाजूला ठेवलेत मराठ्यांनी गावागावात आता आणि स्वतःच्या पोरासाठी लढायला लागले, आमचं सुद्धा तेच म्हणणं आहे की तुम्ही जे शब्द घेतले ते 2 शब्द घालावेत आणि त्याचा कायदा पारित करावा, एक शासन निर्णयावर मराठ्यांचं कल्याण होते, चला धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।